पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये माझ्याकडे एकंदरीत आतापर्यंत 8 ते 9 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीच्या संदर्भामध्ये काँग्रेसचे काही मान्यवर आले नव्हते, परंतु आम्हा लोकांची आणि उद्धव ठाकरे साहेबांची प्राथमिक चर्चा झालेली आहे. मी गुरुवार शुक्रवार पुण्याला चाललेलो आहे, त्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या संदर्भामध्ये माझ्याकडे एकंदरीत आतापर्यंत 8 ते 9 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्लस महाविकास आघाडी म्हणून त्याबद्दल मी त्यांच्याशी फेस टू फेस बोलणार आहे आणि त्याच्यानंतर मला जे काही वाटतं ते मी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरिष्ठांशी चर्चा करून आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार. तीच गोष्ट कसब्याच्या संदर्भात. कसब्यात जसं काँग्रेस तयारी करत आहे, कदाचित पाठीमागच्या विधानसभा ज्या झाल्या 3 वर्षापूर्वी त्याच्यात आमच्यामध्ये जागा वाटपात आघाडी, तेव्हा महाविकास आघाडी नव्हती, आघाडी होती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांची, त्यामध्ये ती जागा काँग्रेसला सोडलेली होती आणि त्याच्यामुळं काँग्रेसने कदाचित तयारी सुरू केली असेल. त्याच्याही संदर्भामध्ये मी पुण्यामध्ये गेल्यानंतर माझ्याही सहकाऱ्यांशी बोलीन आणि काँग्रेसचे पण सहकारी पुण्यातले बोलायला तयार असतील तर मी त्यांच्याशी मी सांगितलं ना की माझ्याकडं 8-1 लोकांनी उमेदवारी अर्ज म्हणजे उमेदवारी मागितलेली आहे. मी तिथं गेल्यानंतर मला महाविकास आघाडीचा उमेदवार अंतिम करत असताना मला शिवसेनेशी बोलावं लागेल, काँग्रेसशी बोलावं लागेल, आमच्या इतर मित्रपक्षांशी बोलावं लागेल, पण आता वेळ कमी राहिलेला आहे ही गोष्ट मान्य आहे. म्हणूनच आम्ही कालपर्यंत विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुकीच्या गडबडीमध्ये होतो, आता त्याच्यातनं आम्ही मोकळं झालंय. उद्याच्याला मी आणि प्रांताध्यक्षांनी आमच्या जयंतरावांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे MLA आणि MLC बैठक लावलेली आहे, इथं पण आमदार आम्हाला भेटतील. उद्या 1 दुपारी विधिमंडळात मीटिंग आहे, त्याही वेळेस तिथल्या जिल्ह्यातल्या पण सहकाऱ्यांचं काय मत आहे ते पण मी तिथं जाणून घेईन.